नमस्कार, दैनिक प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. हे दृश्य आहेत फलटण येथील. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज याच ठिकाणी मुक्काम करणार आहे. याचमुळे या फलटणच्या पालखी तळावर, भव्य अशा पालखी तळावर, सुमारे 200 एकराचा हा पालखी तळ आहे. आणि या सर्व पालखी तळावर वारकऱ्यांच्या दंड्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. खरं तर या फलटण शहराला एका मोठ्या यात्रीचंच स्वरूप आलेलं आपल्याला दिसत आहे. आज रात्रीचा मुक्काम याच ठिकाणी होणार असून उर्वरित पुढील प्रस्थान उद्या येथून बरड या ठिकाणी होणार आहे. आता फलटण येथील नागरिकांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे. आपण बघू शकतो आपल्या थेट समोर ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचा तंबू आहे. हा तंबू आहे आणि वारकऱ्यांनी व फलटणकरांनी मोठ्या रांगा लावलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. वारीतील ताज्या अपडेट आपल्यापर्यंत दैनिक प्रभातच्या मार्फत आम्ही आपल्यापर्यंत पोचवतच राहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, फलटण.